ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सत्ताधाऱ्यांविरोधात एक पत्रक प्रकाशित केलं आहे यात गद्दारांचा पंचनामा म्हणून पोलखोल केली जाणार आहे यात प्रामुख्याने भ्रष्टाचार बेरोजगारी शिक्षण शिवरायांचा अपमान शेतकरी आत्महत्या महागाई असा अनेक मुद्द्यांना घेऊन काँग्रेस कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट विरोधात पोलखोल केली जाणार आहे आज या पत्रकाचं लोकार्पण काँग्रेस कार्यालयात जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या हस्ते करण्यात आलंय आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व सन्मान्य नेत्यांच्या माध्यमातून मला वाटते चौदा तारखेला या गद्दारांचं पंचनामाचं हे अशा पद्धतीचं बुकलेट हे प्रकाशित करण्यात आलं आहे आणि या प्रकाशनाच्या नंतर हे जो है, हा जो विषय आहे हा प्रत्येक महाराष्ट्राच्या काना प्रत्येक कानाकोपऱ्यात विधानसभेत व विधानसभा निहाय प्रत्येक घरी घरी पोचलं पाहिजे याच्या मागे उद्दिष्ट आहे आणि याचंच आज लोकार्पण इथे उल्हासनगरमध्ये केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे विधानसभा तिन्ही निवडणुका आहेत उल्हासनगरमध्ये तीन विधानसभा क्षेत्र आहेत या तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये या गद्दारांचा पंचनामा हे घेऊन आमचे पदाधिकारी आमचे उमेदवार जे असतील महाविकास आघाडीचे तिन्ही विधानसभा क्षेत्रात त्यांच्यासोबत फिरू लोकांना पण त्यांनी नेणार या पंचनाम्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर या मागील अडीच वर्षामध्ये मा या महायुती सरकारमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र अधोगतीला गेला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला ज्या पद्धतीने कलंक लावण्याचं काम या सरकारने केलं आहे मग त्याच्यात अनेक विषय आहेत जसं काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान असेल त्याचसोबत ले म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा जो महिलांचा जो विषय आहे शेतकऱ्यांचा विषय आहे युवकांचा रोजगारांचा प्रश्न आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र धर्म बुडवला असं आमचं जे हेडलाईन आहे कारण की गुजरातला सर्व इकडचं काम काम नेण्याचं काम या महायुती सरकार करत आहे ते एकंदरीत महाराष्ट्राच्या या राजकीय परंपरेला काळिंबा फासण्याचं काम या सरकारच्या या सर्व नेत्यांनी केलेलं आहे त्याचाच पंचनामा हा पूर्ण डिटेलमध्ये वेगवेगळे विषय जे आहे आपण म्हणजे हा पूर्ण बुकलेट जो आहे त्याच्यामध्ये प्रत्येक विषयावर आकडेवारी सकट कशा पद्धतीने यांनी काय काय केलेलं आहे याचे पूर्ण आकडेवारी दिलेली आहे मग ते बळीराजाच्या बळी घेतलेला विषय असेल कायदा सुव्यवस्थेचा असेल इतर उद्योग उद्योगाचा विषय असेल महाराष्ट्रातील शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था असेल या सर्व विषयांवर डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि त्याचसोबत महागाई महागाईमध्ये कशा पद्धतीने काय भाव सिलेंडरचे पेट्रोलचे खाद्यतेल हे काय होते दोन हजार चौदाला आणि दोन हजार चोवीसला त्याचे आकडेवारी दिलेली आहे आणि सर्वात मोठा म्हणजे जो घोटाळा पूर्ण या घोटाळ्याचा रेकॉर्ड ब्रेक यांनी जो केला आहे प्रत्येक विविध क्षेत्रात काय काय घोटाळा केला आहे त्याची आकडेवारी याच्यामध्ये आहे मग तो घरगुती घोटाळा घरगुती नाही सॉरी घराच्या आदानींचा घोटाळा असेल जलयुग शिवार याच्यातला घोटाळा असेल तलाठी घोटाळा असेल असे एकूण सर्व घोटाळ्यांचा लेखाजोखा इकडे दिले आहे आणि त्याच सोबत जे आमदार खरेदी असेल आणि सगळ्या पद्धतीचे विषय याच्यात दिलेले आहे आणि हे विषय आमचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे आता सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हे जनतेपर्यंत नेण्याचं काम करणार आहेत घरापर्यंत पोहोचणार की आपण सहभाग घेणं काय नाही नाही हे आम्हाला घराघरात हे पोहोचवायचा आहे जो आमचा उमेदवार आता निश्चित होईल दोन चार दिवसामध्ये उमेदवारांच्या स्वतःच्या पत्रकासोबत या सरकारच्या पत्रक पण प्रत्येक घरात जाऊन लोकांपर्यंत माहिती देण्याचं काम करतात आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा